सध्या देशात राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत चाललाय. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडता येईना त्यात हाताला काम नाही म्हणून उपासमार भेडसावत आहे. म्हणून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्णय असल्याने सुरगाणा पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीला आदेश देऊन तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कामे सुरू करण्यास सांगितले होते. त्यामुळे लवकरात लवकर पळसण येथील काम सुरू झाले. तेथील स्थानिक मजुरांना त्याचा फायदा झाला असून त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा फायदा झाला आहे. पळसण ग्रामपंचायतचे सरपंच केशव गवळी व ग्रामविकास अधिकारी रामदास गावडे यांनी स्वतः कामाची पाहणी केली. नागरिकांनी आपल्या कुटुंबाबरोबर घरीच थांबा अशा सूचना देखील केल्या. यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने बऱ्याच ठिकाणी लोकांना बेरोजगार आणि घरीच राहावं लागत होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या समस्या वाढत होत्या आणि या समस्या सोडवण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील पळसण ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांच्या प्रयत्नातून लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज या ठिकाणी पळसणच या ठिकाणी रोजगार मिळून देण्यात आला आणि त्याद्वारे लोकांना काम मिळालं. या काम मिळण्यातून रोजगार हमीच्या योजनेतून लोकांचे बरेचसे प्रश्न सुटले आहेत आणि त्यामुळे लोक खूप आनंदी आहेत आणि यामुळे लॉकडाऊनच्या काळातही त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळे लोक आनंदी आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा समस्या सुटलेल्या आहेत. यावेळी ग्रामविकास अधिकारी रामदास गावडे यांनी मजुरांना मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे असे समजून सांगितले. जागर जनस्थानसाठी त्र्यंबक जाधव, इगतपुरी.